मरीन इंजिनिअरिंगचे शिक्षण देणारे कोकणातील एकमेव कॉलेज ॲट आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मॅरिटाईम स्टडीज ओरोस सिंधुदुर्ग. प्रथम वर्ष भारतात आणि दुसरं वर्ष साऊथ शिल्ड्स मरीन स्कूल UK लंडन येते. 2 वर्षांच्या कोर्सनंतर पगार तब्बल 2 लाख किंवा त्याहून अधिक. सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. अवघ्या 5 वर्षात 5 ते 6 लाखांचे सर्वोत्तम टॅक्स फ्री पॅकेज. सर्वात जलद प्रगती. नोकरीबाबत मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी संपर्क 98 19 83 01 93 किंवा 98 21 47 64 38 किंवा 90 22 222 526 किंवा 86 18 06 50 38. आमचा ईमेल आयडी आहे info@mcindia.org.in किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. आमची वेबसाईट आहे www.mcindia.org.in. देवगड तालुक्यातील तळे बाजार येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तळवडे येथील न्हावणकोट धबधबा पूर्ण प्रवाहित झालाय. कोरोनाच्या संकटामुळे या धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने सद्यस्थितीत या धबधब्याच्या ठिकाणी कुणालाही जाता येत नाही. त्यामुळेच आपण सर्वांना घरबसल्या न्हावणकोट धबधब्याचा आस्वाद घेता यावा यासाठी कोकण नऊच्या टीमने न्हावणकोट धबधब्याचा घेतलेला हा एक्सक्लुझिव्ह आढावा. दर्शकांनो नमस्कार. कोकणचा नंबर 1 असलेल्या कोकण नाव चॅनलच्या या स्पेशल न्यूजमध्ये मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. दर्शकांनो मी आलो आहे देवगड तालुक्यातील तळवडे गावात. अगदी तळे बाजार ही मुख्य बाजारपेठ आहे या गावाची. या मुख्य बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावरती असलेला हा माझ्यामागे आपण पाहताय हा पूर्णपणे प्रवाहित झालेला न्हावणकोट धबधबा. बराच वारा सुटला आहे आणि न्हावणकोट धबधब्याकडे आपणा सर्वांना न्हावणकोट धबधबा अगदी घरात बसून पाहता यावा याकरता आम्ही या ठिकाणी आलो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ह्या धबधब्याकडे कुणी येऊ शकत नाही आहे. आपण पाहू शकतो ह्या धबधब्याकडे येण्यासाठी जो मार्ग आहे हा प्रशासनाकडनं बंद करण्यात आला आहे. परंतु फक्त आपणा सर्वांना घर बसल्या हे पाहता यावं हा धबधब्याचा आनंद घेता यावा यासाठी कोकण नावची टीम या प्रमुख धबधब्याकडे अर्थातच तळे बाजार तळवडे या ठिकाणी असलेल्या न्हावणकोट धबधब्याकडे आम्ही आलो आहोत. आपण माझ्यामागे पाहताय हा मुख्य धबधबा. अगदी जवळ जाऊन आपण हा धबधबा आज पाहणार आहोत. न्हावणकोटच्या मुख्य धबधब्याकडे जात असतानाच या मार्गावरती आजूबाजू देखील आपल्याला छोटे धबधबे जे आहेत ते प्रवाहित असलेले पाहायला मिळतात. दर्शक एकूणच न्हावणकोट जो प्रमुख धबधबा आहे न्हावणकोटचा या धबधब्याकडे आपण आता येतो. या मार्गावर जात असताना मोठ्या प्रमाणात रहदारी देखील म्हणजे या ठिकाणी आहे. कोरोनाच्या संकटामुळे या ठिकाणी येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेवाळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे हळूहळू पावलं टाकत आम्ही या धबधब्याच्या दिशेने येतो. आपण पाहतो हा न्हावणकोटचा मुख्य धबधबा. न्हावणकोट धबधबा पूर्णपणे प्रवाहित झालाय. परंतु एकूणच कोरोनाच्या संकटामुळे या धबधब्याकडे येणारा जो मार्ग आहे हा बंद करण्यात आला आहे. फक्त आपणा सर्व दर्शकांच्या भेटीकरता हा धबधबा आम्ही कोकण नाव चॅनलवरती घेऊन आलो आहे. हा निसर्गरम्य परिसर या न्हावणकोट धबधब्याशेजारी असलेला आपण पाहतो. या धबधब्याकडे येण्यासाठी ग्रामपंचायतीकडनं या ठिकाणी पायवाट देखील ज्या म्हणजे जो मार्ग आहे हा बांधण्यात आलेला आहे. परंतु एकूणच कोरोनाच्या संकटामुळे या ठिकाणी आपण येऊ शकत नाही आहोत. फक्त आपणा सर्वांना घर बसल्या ह्या धबधब्याचं दर्शन व्हावं याकरता आपल्या हक्काचं असलेल्या कोकण नाव चॅनलवरती आपण हा धबधबा आपणा सर्वांच्या भेटीकरता घेऊन आलो.
माझ्या मागे आपण पाहिला तो रावण कोणता धबधबा अगदी देवगड तालुक्यातील तळे बाजार इथून हाकेच्या अंतरावरती असलेला हा धबधबा या धबधब्याच्या ठिकाणी आलोय. संपूर्ण व्हिडिओमध्ये हा धबधबा आपण पाहिलाय. नेमका आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे कोकणचं नंबर वन असलेलं कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकन नाव चॅनल यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.